नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज बैलपोळा हा महाराष्ट्राचा खूप मोठा सण आहे शेतकऱ्यांचा, आणि त्यासाठी आज आमच्या बैलांचं गावातून जाऊन आलेले आता आणि होवळायचं वगैरे काम सुरूच आहे. आणि आज खूप सुंदर दिसत आहेत, दृष्ट पण काढत असतो आम्ही आमच्या बैलाची, आणि इकडं होवळायचं पण काम सुरू आहे. एक एक आहेत असं खूप छान अशी रांगोळी पण काढलेली आहेत, आणि हे जू हे असं ठेवलेले आहेत आमच्या अक्का आणि जाऊ बाई सगळे आहेत आज. आणि सगळ्यांनी मिळून छान असा पोळा सण साजरा केलाय आम्ही, आणि सगळा परिवार मिळून इथं पूजा सुरू आहेत वळणीचा बैलावरनं आणि माणसावरनं घरच्या ओवाळणी टाकतात माझ्याहून पण. बैलपोळ्याची सुरुवात ही बैलाला आंघोळ घालण्यापासून खान माळणी ते अशी होत असते, आणि मग मस्त पायपाखाली बैलाला आंघोळ घालायचं काम सुरू आहे. कृष्णा मस्त टुकर टुकर बघत होता, आणि हे एवढी तयारी आम्ही कशी केली आहे ती सगळी दाखवणार आहोत तुम्हाला. आता हे बैल नटलेले आहेत, आणि आज बैलांचं लग्न असतं. संपूर्ण माहितीसोबत तुम्हाला आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत मी, तर बघूया आजचा पूर्ण व्हिडिओ. तर हे सगळे आंघोळ वगैरे घालून बैलांना म्हणजे धुवून काढले आहेत नदीवरती छान, आणि त्यानंतर त्यांचा मेकअप सुरू होणार आहेत आता, कारण पोळ्याच्या दिवशी असं म्हणतात की बैलाचं लग्न असतं, आणि बैलाची नवरी कोण असती ती पण दाखवणार आहेत तुम्हाला. तर बघूया आज संपूर्ण माहितीसह पोळा, आणि हे फुगे फुगवायचं काम सुरू आहे बैलांना गोंडे, आणि हे सगळे डागडागिने जसे आपण घालतो तसे, आणि कृष्णाने तर गळ्यातच घालून घेतले आहेत गोंडे छोटे छोटे जे शिंगाला बांधत असतो आम्ही, आणि गीता त्याच्या पाय चाटती आहेत नुसता केव्हाची, त्याला खूप मजा येते आहे. आणि नंतर हा मोठा गोंडा छोटा गोंडा वेगवेगळे कलरफुल गोंडे बांधून, आणि छान आम्ही खूप जास्त नाही आहेत आमच्याकडं, पण जेवढे आहेत तेवढे त्यांना खूप सुंदर दिसतात, त्यामुळे आमचे बैल उठून दिसतात. आणि आज बैलांच्या शिंगांना पण हिंगोळ लावून सणी छान असा रंगवलं आहेत. तर दोन दिवसापासून हेच काम सुरू आहेत बैलाला, आता घुंगरू माळा घातल्या आहेत, आणि या घागर माळा पण म्हणतात घुंगरू माळा पण म्हणतात त्याला, आणि ह्या घातल्या बैल जसे जसे चालतात तसे याचा खूप छान आवाज येतो छुमछुम असा. आणि सेम टू सेम दोन्ही बैलांना पण नटवत असतात, पण आमचा एक बैल थोडासा फुसफुस करतो, जसं की घरामध्ये स्वभाव असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे, एक खूप गोड स्वभावचा तर एक थोडासा रागवणारा चिडचिडणारा तसाच आहेत हा, त्यामुळे त्याला धरून ठेवलं आहेत कृष्णाच्या पप्पांनी. आणि त्यानंतर हे गोंडे असतात हे पण खूप महत्त्वाचे असतात, नेहमी बांधत असतात दोन्ही याला, आणि ह्याच गोंड्यांना लाडू बांधत असतो आम्ही, आणि ते लाडू खाल्ले की पोट दुखत नाही म्हणे वर्षभर. तर खरं खोटं काय माहीत नाही, पण आम्ही दरवर्षी तसंच करतो. आणि एकानंतर एक कृष्णाचे आजोबा म्हणजे आमचे दादा आणि मनीष भाऊ आणि कृष्णाचे पप्पा मस्त सजवायचं काम सुरू आहेत बैलांना, आणि आमचा अक्का मी आणि आमची जाऊबाई आम्ही स्वयंपाक करतो आहेत, कारण पोळ्याला पुरणपोळीच असते महाराष्ट्रामध्ये फेमस आहे ती, आणि ट्रेडिशनल फंक्शन असलं की पारंपरिक पद्धतीनं पुरणपोळीच केली जाते. आणि आता शिंगाला पण हे छोटे छोटे गोंडे बांधतात कलरफुल रंगीबेरंगी खूप सुंदर दिसतात, त्यांना अजून उठून दिसतात. आणि आमच्या बैलाचे शिंग पण खूप छान आहे, तर त्याला ते टोकदार शिंगावरती खुलून दिसतात एकदम. आणि मुलांचं बघायचं काम चालू आहेत निरखून. आणि आता हे सगळं केल्यानंतर आमच्या बैलांचा रंग हा लालसर असल्यामुळं बाकीचे रंग जास्त काही खुलून नाही दिसत, पण एकच रंगामध्ये आता कारण पांढरे असते तर खूप छान सजवता येतं रंगबेरंगी, पण आता फक्त एक साधा असं. आणि हे कलर तुम्ही म्हणाल की केमिकल वगैरे असं असं काही नाही आहे, सिम्पलचा कलर आहेत, आणि तो थोडासा पाऊस आला की धुवून पण जातो, अंगावरती चिटकत पण नाही, आणि छान असा गंध लावलेला आहे आता आमच्या शेऱ्याला आणि आता हौशाला, आणि दोघांनाही खूप सुंदर दिसतात. मी काम करता करता मध्येच आले त्यांना बघायला
की कारण थोड्या वेळात ते गावात जाणार आहे आता नटून थटून, आणि मी मध्ये मध्ये काम करता करता एक चक्कर मारून जात होती की काय चालू आहेत बैलांना कितपर्यंत सजवलं आहे, कारण मला खूप आवडतं हे सगळं बघायला, पण स्वयंपाकाची जिम्मेदारी असल्यामुळं मी घरामध्ये, पण घर आणि आमचं अंगण खूप जवळ आहे त्यामुळं एक चक्कर पटकन मारता येतो. आणि मी जेव्हा लहान होते ना तर माझ्या वडिलांसोबत आणि आजोबांसोबतच पूर्ण बैलाचं सजावटीचं कामामध्ये मदत करायची खूप आवडायचं मला. आणि लग्नाच्या आधी कसं स्वयंपाकाची पण जिम्मेदारी वगैरे काय नव्हती, आणि आता सगळ्या जिम्मेदाऱ्या सांभाळायच्या असतात त्यामुळं इकडं थोडासा वेळ माझा कमी येत आहे. आणि सडा पण टाकायचा आहे त्यांच्या स्वागतासाठी, कारण बैल आता गावात दर्शनाला जाणार आहे मारुतीच्या, आणि आमच्याकडं बैरूला बाबा येतं तिकडं, तर शेणाचा सडा टाकण्यासाठी मी शेण घेते येत आता, आणि आमच्या अक्काला नेऊन देते, त्यांना जास्त चालता येत नाही म्हणून मी पटपट नेऊन देते, आणि त्या बसल्या बसल्या मारणार आहेत मस्त. आणि आमच्या हौशा फार आगाव आहेत तर त्याला मारताना थपके बघा कसं लात मारायला प्रयत्न करतोय. आणि मनीष भाऊ पण खूप सावधगिरीने मारतायत थपके, पण आज सोडणार नाही आहे कारण आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप नटवायचे त्याला पण, तर घाबरत घाबरत काय ना काम सुरूच आहे सजवायचं. आमच्या दादाने पकडून ठेवलंय तरी त्याला मुंडकं हालू नये म्हणून, सगळ्यांचं काही ना काहीतरी काम सुरूच आहे. खूप धावपळ, खूप गडबड, घाई गोंधळ असती, आणि खूप छान असा सण साजरा करायचा सगळ्यांना, पण बघा कसे घाबरतायत आमचे मनीष भाऊ कारण आज तयारच असतो लात मारण्यासाठी. हौशी हो हो कृष्णा उठ तिडून ताऊ सारखा जमलाच नाही पण तो डोक्यावर घे ना, पाय भरतीन डोक्यावर घे ना. हा पोट दुकान काय, आता पायात चप्पल आहे तर पायात चप्पल राहू दे मग, ती काय काढू राहिली काय, तू काढ म्हणली तरी काढणार नाही ती. Thank you.
आणि अशी खूप छान तयारी सुरू आहेत. तर पुढच्या भागामध्ये अर्धा व्हिडिओ मी घेऊन येते, कारण एका भागामध्ये खूप जास्त मोठं होईल. तर लगेच अपलोड करते दुसरा. पण राधे राधे.